महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे नागरिक आहेत, प्रवासी नागरिक, प्रवासी विद्यार्थी, पर्यटनासाठी गेलेले लोक, आजारी लोक यांना आपापल्या गावी मूळ गावी जाण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व परिवहन खात्याचा मंत्री यांनी सगळ्यांनी विचारविनिमय करून महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोफत एसटीची सेवा देण्याचं आज ठरवलेलं आहे आणि ही सेवा देण्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्रात एसटीची सेवा देताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आम्ही काही अटी व नियम ठेवलेले आहेत। ते असे आहेत की ज्या प्रवाशांना प्रवास करायचा आहे तर त्यांनी 22 चा एक ग्रुप तयार करून आपल्या ग्रुप लीडरच्या नावा नंबर सकट ज्यांना आपली नावं त्या 22 लोकांमध्ये ठेवायची आहेत त्या 22 लोकांची नावं, त्यांचा राहण्याचा पत्ता, त्यांना जिथे जायचंय तिकडचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर व त्यांचा आधार कार्ड नंबर आपल्या फॉर्ममध्ये भरून द्यावा, जेणेकरून त्यांना जर पोलीस मुख्यालय असेल म्हणजे शहरात पोलीस स्टेशनला आणि ग्रामीण भागात कलेक्टर जिथे आहेत तिथे तहसीलदाराला त्यांनी आपापले अर्ज एका माणसाच्या माध्यमातून नेऊन द्यावेत। ते अर्ज त्यांच्याकडे आल्यानंतर ते परवानगीसाठी पाठवतील ज्या जिल्ह्यात त्यांना जायचंय, ते जिल्हाधिकारी त्यांचा नोडल ऑफिसर त्यांना परवानगी देईल आणि ती परवानगी आल्यानंतर या सर्व लोकांना कळवण्यात येईल की त्यांची बस कुठून व केव्हा सुटणार आहे। लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत या कुठेही मध्ये दुसरीकडे थांबणार नाहीत जेवणासाठी, त्या फक्त टॉयलेटसाठी एसटी डेपोतच थांबतील। ते एसटी डेपो आम्ही सॅनिटाईज करून घेतलेले आहेत, तिथे सगळी व्यवस्था स्वच्छतेची ठेवली गेलेली आहे आणि जे लांब पल्ल्याने जाणारे लोक आहेत त्यांनी आपलं खाण्याची व पिण्याची व्यवस्था स्वतः करावी, कारण मध्ये कुठेही त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे। तिथे गेल्यानंतर तिकडचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील किंवा त्यांचा जो नोडल ऑफिसर असेल तो निर्णय घेईल की त्या लोकांना क्वारंटाईन करायचंय किंवा त्यांच्या संदर्भातले वैद्यकीय तपासणी करून काय निर्णय घ्यायचा आहे, हे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरती निर्णय सोपवलेले आहेत। त्याचबरोबर जे वैयक्तिकरित्या प्रवास करू इच्छित आहे ज्यांच्याकडे ग्रुप नाही अशा लोकांसाठी सोमवारपासून आम्ही एक पोर्टल चालू करतोय, त्यांनी ऑनलाईन पोलिसांची परवानगी घ्यावी किंवा ग्रामीण भागात त्यांनी कलेक्टरची परवानगी घ्यावी आणि ती परवानगी त्यांनी आपल्या अर्जासोबत त्यांनी त्या पोर्टलवरती लोड करावी। असे 22 लोक एकत्र झाले की कलेक्टर आम्हाला कळवतील आणि मग आम्ही एसटी त्यांच्यासाठी देखील सोडू, त्याला देखील वैयक्तिकरित्या कळवलं जाईल की आपली एसटी या भागातून सुटणार आहे आणि यावेळेला आपण तिथे पोहोचणार आहोत। या दोन्ही गोष्टींमध्ये आम्ही फार काळजी घेतलेली आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि म्हणून आम्ही प्रत्येक एसटी सॅनिटाईज केलेली आहे। प्रवासाच्या अगोदर आणि प्रवासानंतर देखील आम्ही प्रत्येक एसटी सॅनिटाईज करून घेतोय। प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर सुरुवातीला त्याला हात सॅनिटायझरने धुवूनच पुढे जावं लागेल आणि प्रवासादरम्यान त्याला कंपल्सरी मास्क हा घालावाच लागेल। कोरोनाचा प्रादुर्भाव एसटीच्या माध्यमातून फैलावू नये म्हणून आम्ही पूर्ण काळजी घेतोय। आम्ही प्रवाशांना देखील आवाहन करतोय की आपण देखील नियम पाळून कुठली गर्दी न करता आणि म्हणून आम्ही गाडीमध्ये एका सीटवर एकच प्रवासी घेतोय, ज्या जेणेकरून फिजिकल डिस्टन्स देखील मेंटेन होईल। तर अशा प्रकारची सगळी काळजी घेऊन आम्ही लोकांची नेहाण करण्याचं ठरवलेलं आहे, परंतु ही सोय किंवा ही सुविधा 18 तारखेपर्यंत म्हणजे लॉकडाऊन संपेपर्यंतच आहे याची आपण नोंद घ्यावी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सगळे नियम पाळून आपण आपल्या घरी सुखरूप जावं ही विनंती।